ಆಯುರ್ವಿಶ್ವ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್, ನಾಡಿ ಚಿಕಿತ್ಸಾ, ಆಯುರ್ವೇದ, ಪಂಚಕರ್ಮ. नमस्कार, आयुर्विश्व हेल्थ केअरच्या नाडी चिकित्सा आणि आपलं आरोग्य या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे नाडी चिकित्सा आणि आयुर्वेद. नाडी चिकित्सा हा खरं तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा शब्द आहे, पण नाडी चिकित्सा आणि आयुर्वेद म्हणजे नक्की काय? नाडी परीक्षणाचं आयुर्वेदात नक्की काय महत्त्व आहे? त्यांनी आपल्याला काय आकलन होतं? या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर विश्वास घाटगे यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर विश्वास घाटगे हे आयुर्विश्व हेल्थ केअरचे संस्थापक आहेत. आयुर्विश्व हेल्थ केअर एक परिपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सालय. डॉक्टर, आयुर्वेदाबद्दल अधिक काय सांगाल? किंवा उपचारात आयुर्वेदाचा अवलंब केला तर आरोग्यात विशेष काय फरक पडतो? खरं तर आयुर्वेदाविषयी सांगायचं झालं तर आयुर्वेद हा तुम्हाला आयुष्य कसं जगावं हे सांगणारा एक वेदच आहे, ज्याच्यामध्ये आयुष्य हा वेद हा आयुर्वेद हा म्हणलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याची दिनचर्या कशी असावी किंवा वेगवेगळ्या ऋतुमानाप्रमाणे त्याची राहणीमान किंवा चर्या कशी असावी याच्याविषयीचं माहिती आहे. केवळ एवढंच नाही तर वेगवेगळ्या आजारांची माहिती दिलेली आहे. आजारांविषयी निदान करण्याची अष्टविध परीक्षा सांगितलेली आहे. त्यामुळे आयुर्वेदाविषयी सांगायचं झालं तर आयुर्वेद हा स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य कसं टिकावं आणि ज्याला व्याधी किंवा आजारपण आलेलं आहे त्याचं आजारपण कायमचं दूर कसं व्हावं याच्याविषयीची माहिती देणारा एक वेद आहे, ज्याचं आपण सगळ्यांनीच जर आचरण केलं तर मला वाटतं आरोग्य टिकण्यासाठी नक्की मदत होईल. नाडी परीक्षण हे आयुर्वेदाचं मूळ मानलं जातं, पण नाडी परीक्षण म्हणजे नक्की काय? किंवा नाडी परीक्षण केल्यामुळे नक्की काय आकलन होतं? खरं तर नाडी परीक्षा ही आयुर्वेदातील अष्टविध परीक्षा किंवा निदान परीक्षांपैकी एक सांगितली गेलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या उजव्या किंवा डाव्या हाताची नाडी पाहिली जाते. त्या नाडीची स्पंदनं पाहून त्यांच्या शरीरातील बिघाड कोणते झालेले आहेत किंवा कोणते बदल होत आहेत यांचं आकलन केलं जातं आणि त्या अनुषंगाने चिकित्सा पद्धती अवलंबता येते. खरं तर याच्यामध्ये आयुर्वेदाने जो मूळ प्रत्येक व्याधीचं जे मूळ सांगितलंय त्याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे, की जेव्हा व्यक्तीच्या शरीरातील दोषांची स्थिती बदलते आणि हे वाढलेले दोष जेव्हा धातूमध्ये धातूबरोबर संलग्न होऊन कोणतेही व्याधी निर्माण करतात तेव्हा शरीरात कोणत्या ना कोणत्या आजारांची निर्मिती होत असते, लक्षणांची निर्मिती होत असते. तर त्या व्यक्तीच्या त्या रुग्णाच्या शरीरात कोणते दोष वाढलेले आहेत आणि कोणत्या धातूंमध्ये ते वाढलेले आहेत हे समजून घेण्यासाठी खरं तर नाडी परीक्षा उपयोगी पडते आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट पार्ट ठरला जातो. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर नाडी परीक्षा ही प्रामुख्याने आजाराच्या मागील मूळ कारणांचा शोध घेण्यासाठी मदत करते आणि त्यामुळे आजार लवकरात लवकर आणि कायमचा बरा होण्यासाठी मदत होऊ शकते. बरोबर. नाडी चिकित्सेला वयाचं बंधन असतं का? याला कुठलंही वयाचं बंधन नाही. अगदी 4-6 महिन्याच्या लहान बालकापासून वयवर्ष 70-80 व्यक्तींच्या शरीरातील बिघाड आपण नाडी परीक्षेद्वारे समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करत असतो. बऱ्याचदा हा प्रश्न रुग्णांकडून विचारला जातो की काही खाऊन यायला पाहिजे का किंवा सकाळपासून अनशापोटी राहूनच नाडी परीक्षेसाठी यायला पाहिजे का. तर तसं आम्ही आयुर्विश्व हेल्थ केअरमध्ये जी नाडी चिकित्सा करतो तर व्यावहारिकदृष्ट्या अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं बंधन आम्ही ठेवत नाही. तुम्ही खाऊन आलात तरी चालणार आहे किंवा न खाता सुद्धा नाडी परीक्षा करून त्यांच्या शरीरातील दोषांचं आकलन केलं जातं आणि त्या अनुषंगाने ट्रीटमेंट पार्ट ठरवला जातो. नाडी चिकित्सा ही नक्की कोणत्या कोणत्या आजारांवर उपयोगी ठरते? होय, खरं तर नाडी चिकित्सा ही अगदी सर्वसामान्य वाटणाऱ्या प्रतिष्ठ आहे, म्हणजे सर्दीसारख्या आजारापासून दुर्धर कष्टसाध्य किंवा असाध्य वाटणाऱ्या कॅन्सर सारख्या आजारांपर्यंत उपयोगी पडणारी आहे. आज वैद्यकीय क्षेत्रासमोर जे काही आव्हानात्मक आजार आहेत जसं की वेगवेगळे त्वचा विकार, ज्याच्यामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख करीन सोरायसिस, एक्झिमा, पांढरेडाग, नंतर लायकन प्लॅनस, वारंवार उठणारी त्वचेशी निगडीत ॲलर्जी ज्याला आम्ही शीतपित्त म्हणतो, त्याचबरोबर संधिविकार ज्याच्यामध्ये विशेषतः उल्लेख करायचा झाला तर अमवात, संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, त्याचबरोबर अँकलोजिंग स्पॉन्डिलोसिस किंवा आणखीन काही विशिष्ट आजार ज्याच्यामध्ये सांध्यांशी निगडीत लक्षणं उत्पन्न होत असतात, तसंच पोटाचे विकार ज्याच्यामध्ये प्रामुख्याने IBS सारखा आजार आहे की ज्याच्यामध्ये ठोस उपचार आजकाल मिळत नाही आहेत, ज्याला आपण संग्रहणी म्हणतो आयुर्वेदामध्ये, त्याचबरोबर वारंवार होणारी पित्ताची तक्रारी किंवा पित्ताशी निगडीत डोकेदुखी, मायग्रेनचे त्रास, नंतर पोटाशी तत्सम निगडीत काही शरीरातील बिघाड जसं की डायबिटीस आहे, नंतर थायरॉइड सारखे त्रास आहेत, की
जे तुम्हा जे आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हटले जातात तर त्याच्यामध्ये सुद्धा नाडी चिकित्सा उपयोगी पडते. नाडी चिकित्सेच्या अनुषंगाने जर ट्रीटमेंट पार्ट विषयी बोलायचं झालं तर नाडी चिकित्सा ही सर्वच आजारांचं मूळ कारण शोधून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट ठरवण्यासाठी मदत करते. त्यामुळे जरी 5000 वर्षांपूर्वी लिहिलेला गेलेला आहे आयुर्वेद, पण तरी देखील आज जे नवीन नवीन आधुनिक आजार उत्पन्न होत आहेत किंवा नवीन नवीन लक्षण उत्पन्न होतात त्यामध्ये देखील सुद्धा हा नाडी चिकित्सेच्या अनुषंगाने केला जाणारा आयुर्वेद उपचार हे पूर्णपणे उपयोगी पडतात. नाडी चिकित्सा अर्थात शोधते रोगाचं मूळ निदान. तुमचं आरोग्य पूर्णपणे निरोगी राहण्यासाठी आणि तुमची संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा करून घेण्यासाठी जरूर भेट द्या आयुर्विश्व हेल्थ केअरला. या रोगावरील उपचारांविषयी आयुर्विश्व हेल्थ केअर मधल्या आमच्या रुग्णांचे अनुभव ऐकूयात. नाशिक येथे हल्ली सुरू झालेले आयुर्विश्व हेल्थ केअरचे डॉक्टर विश्वास गाडगे यांची मी मागच्या महिन्यात 15 दिवसापर्यंत ट्रीटमेंट घेतली आयुर्वेदिक ट्रीटमेंट. मला त्यांनी नाडी परीक्षा पाहून वात आणि पित्त दोष सांगितला, त्यावरची त्यांनी औषधे दिली, पण ती औषधांनी रेग्युलरिटी व्यवस्थित घेतली आणि या 15 दिवसातच मला रिलीफ मिळाला. वात पित्त दोष कमी झाले, ज्या ज्या काही समस्या होत्या त्या खूपच कमी झाल्या. आणि दुसऱ्या व्हिजिटला जेव्हा आलो तर मला खूप समाधान मिळालं. दुसरी ट्रीटमेंट देऊन त्यांनी पुढच्या ट्रीटमेंट न येण्याची मला सूचना केली, एवढा मला रिलीफ मिळाला. संपर्कासाठी नंबर आहे 9168400980. तुमच्या विविध आजारांवर नाडी चिकित्सा कशी उपयुक्त ठरते हे जाणून घेण्यासाठी आमच्या आयुर्विश्व हेल्थ केअर या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आयुर्विश्व 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 हेल्थ केअर नाडी चिकित्सा आयुर्वेद पंचकर्मा.